थंडी वाजते एवढी थंडी वाजते मधर हे घाल मग काय कस वाटतय झाली ना आता थंडी कमी एवढं सगळं घातल्यावर हे असं बसायचं दिवसभर काम कसं करायचं तर यापेक्षा आपण जर आपलं पूर्ण घरच गरम ठेवलं तर हे सगळं एवढं सगळं घालून बसायची गरजच नाही थंडीमध्ये आपलं घर उबदार कसं ठेवता येईल या संबंधीचे भन्नाट हॅक्स मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तुमच्याही घराला माझ्यासारख्याच अशा मोठ्या खिडक्या आणि भरपूर काचा असतील ना तर घर प्रचंड थंड होणार आहे मग काय करायचं सोप आहे आपले कर्टन्स ज्या वेळेस सूर्य मावळतो त्यावेळेस पडदे लावून घ्यायचे आणि ज्या वेळेस सूर्य उगवतो छानपैकी बाहेर ऊन येतं त्यावेळेस ते ओपन करायचे जसं की तुम्हाला आता इथे बाहेर दिसत असेल छान सूर्यप्रकाश आहे त्यामुळे मी सगळे पडदे असे ओपन करून ठेवलेले आहेत आणि मग सूर्याच्या उष्णतेमुळे छान घर असं गरम आपले हे स्लायडिंगचे डोर्स किंवा अगदी साधे दरवाजे जरी असतील ते सुद्धा ज्या ठिकाणी बंद होतात त्या ठिकाणी ते पूर्णपणे बंद होतातच असं नाही तर बऱ्याचदा तिथे थोडासा गॅप राहतो आणि त्या गॅप मधून वाऱ्याची थंड झुळूक येत राहते आणि त्यामुळे पुन्हा एकदा आपलं घर थंड होतं मग हे जे गॅप्स आहेत ते आपल्याला पहिल्यांदा सील करायला हवेत पण ते सील करण्याआधी सुद्धा तिथे खरंच गॅप आहे का हवा येतेय का हे आपल्याला आधी चेक करायला हवं तर ते कसं चेक करायचं यासाठी आपल्याला एक मेणबत्ती मदत करणार आहे तर ती मी आता इथे ठेवते आणि ती मेणबत्ती आपण लावायची आहे घाबरू नका या मेणबत्तीने काही मी अजिबात शेकत नाहीये तर आता ही मेणबत्ती काय करणार आहे तर पहा या जर स्लाइडिंग डोअरला इथे जर गॅप असेल तर काय होणार आहे ही जी मेणबत्तीची ज्योत आहे ती वाऱ्याने सारखी हलणार आहे आणि जर तिथे गॅप नसेल तर ही आपली ज्योत अशी संथ राहणार आहे तर यावरून आपल्याला समजेल की या विंडोला गॅप आहे की नाही आता इथे एक पाच मिनिटं आपण ऑब्झर्व करूयात की ही ज्योत हलते गाते आता तुम्ही पाहिलं असेल की ही जी ज्योत आहे ती एकदम संथ आहे अजिबात हलत नाहीये याचाच अर्थ काय तर माझ्या खिडकीला इथे अजिबात गॅप नाहीये तुमच्याही खिडक्यांना गॅप आहे की नाही यासाठी तुम्ही हा प्रयोग करून पाहू शकता आणि जर असेल तर ऑनलाईन सेल्फ जीव विंडो गॅप सिलिंग स्ट्राईप्स मिळतात त्या तुम्ही परचेस करू शकता त्याची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते सध्या माझ्या विंडोज ना इथे अजिबात गॅप नाहीये त्यामुळे मी त्या यूज केलेल्या नाहीयेत पण तुम्ही मात्र जर गॅप असेल तर त्या नक्की यूज करू शकता हा आहे बबल रॅप तर हे असे बबल रॅप सुद्धा खूप कामी येतात बरं का म्हणजे हे बबल रॅप आपल्याला पार्सल बरोबर सुद्धा मिळतात ते आपण जपून ठेवले तरीही चालतील किंवा अगदीच दुकानात विकत सुद्धा मिळतात तर हे जे बबल रॅप आहे ते आपण आपल्या जे ग्लास असते आपली जी काच असते विंडोची त्याच्यावरती फक्त चिटकवायचे आहेत तर त्याने सुद्धा खूप फरक पडतो म्हणजे त्या काचेतून येणारी जी थंड हवा आहे किंवा जो थंड हवा आहे तो आपल्या रूममध्ये येत नाही आणि रूम मधली जी गरम हवा आहे ती सुद्धा बाहेर जात नाही तर त्यामुळे असे जे बबल रॅप तुमच्याकडे असतील तर अगदी सगळ्या रूमला नाही पण तुमची बेडरूम असेल जिथे तुम्ही झोपत तुम असाल त्या ठिकाणी मात्र असे बबल रॅप लावून पहा ती तुमची रूम जास्त थंड होणार नाही थंडीमध्ये आपले केस ड्राय होतात आणि कोंडा देखील होतो आणि साध्या शॅम्पूमुळे केस फ्रीझी आणि रफ होतात पण तुम्हाला माझे केस रफ फ्रीझी दिसणार तर नाहीतच शिवाय कोंडा देखील माझ्या केसांमध्ये तुम्हाला अजिबात दिसणार नाही पूर्वी खरं तर मी लिंबाचा डीआयवाय वगैरे करून वापरायचे आणि केस स्वच्छ कोंडा रहित ठेवण्याचा प्रयत्न करायचे पण हे सगळं दरवेळेस जमतच असं नाही तर त्यामुळे आता मी वापरते आहे मामाअर्थचा लेमन अँटी डँड्रफ शॅम्पू जो आपल्या केसांना या थंडीत सॉफ्ट आणि डँड्रफ पासून मुक्त ठेवणार आहे आणि यामध्ये जे आलं आहे आपल्या स्कार्पची हेल्थ सुद्धा मेंटेन करणार आहे शॅम्पू नंतर मामाअर्थचा लेमन अँटीडॅन्ड्रप कंडिशनर अप्लाय केला की आपले केस सुपर सॉफ्ट होतात आणि डँड्रफ सुद्धा कंट्रोल होतो आणि हा शॅम्पू फक्त सेफ सर्टिफाईड नाही तर टॉक्झिक फ्री सुद्धा आहे तर या थंडीमध्ये तुम्ही हा शॅम्पू आणि कंडिशनर वापरून आपले केस सुपर सॉफ्ट आणि कोंडा रहित सुद्धा ठेवू शकता आता हे प्रोडक्ट तुम्हाला कोठे मिळतील तर अमेझॉन नायका फ्लिपकार्ट आणि तुमच्या जवळच्या स्टोअर मध्ये सुद्धा मिळाले तर मला नक्की कॉमेंट करा मामार दोन हजार ऑर्डर त्यांच्या या उपक्रमाशी लिंक होणार आहे त्यामुळे आत्ताच ऑर्डर करा आपला दरवाजा लावला तरी सुद्धा बऱ्याचदा काय होतं दरवाजाच्या खालून फटीतून वाऱ्याची झुळूक येत राहते आणि त्यामुळे आपलं घर थंड होतं तर आता इथे लावण्यासाठी ऑनलाईन तुम्हाला डोअर थ्रेशोल्ड वगैरे सगळं मिळतं पण एवढे पैसे घालवण्याची काहीच गरज नाहीये साधा सोपा उपाय करायचा एखादं बेडशीट ब्लँकेट वगैरे त्याची अशी व्यवस्थित घडी करून घ्यायची आणि ती घडी इथे अशी व्यवस्थित पॅक बसवायची शक्यतो रात्रीच्याच वेळी जास्त हवा येते त्यामुळे आता त्याची गरज पडते एरवी जास्त गरज पडत नाही त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस जर तुम्ही असा उपाय केलात तर या दरवाजा थ्रू घरात येणारी हवा बंद होईल आणि घर सुद्धा थंड होणार नाही थंडीमध्ये या हॉट वॉटर बॅग्स आपल्याला खूप वेगवेगळ्या पद्धतीने उपयोगी पडतात बरं का <tune> त्यातलीच एक पद्धत तर आपले ब्लँकेट किंवा गादी खूप थंड होते आणि अशा वेळेस झोपायच्या आधी एक पंधरा वीस मिनिट अशा हॉट वॉटर बॅग्स आपण जर ब्लँकेट्स खाली ठेवल्या तर यामुळे बेड किंवा ब्लँकेट असं छान उबदार होतं आणि याच बॅग जर आपण घेऊन झोपलं ना तर रात्रभर छान उब मिळते आपल्याला तुम्ही पण पाणी जर असं भांड्यामध्ये तापवत असाल ना तर या भांड्याचा सुद्धा खूप उपयोग होतो जसं की सकाळी गरम तेल जर डोक्याला लावायचं असेल ना तर तेलाची वाटी या पाण्यावरती ठेवली तर अगदी आपल्याला हवं तसं छानपैकी तेल गरम होतं गॅसवर गरम करायची गरजच नाही आणि कपडे थंडीच्या दिवसात सकाळचे खूप असे थंड पडतात तर ते सुद्धा याच्यावरती असे टाकून ठेवायचे म्हणजे आंघोळीपर्यंत हे सगळे छान उबदार होतात आणि तसही एकदा का गॅस चालू केला ना तर त्या गॅसची धूप किचन बरोबरच हळूहळू सर्व घरामध्ये पसरते आणि आपलं घर आपोआपच उबदार व्हायला लागतं आता हे झालं घरासंबंधी पण पोटाचं काय आता शरीरातली जी आपल्या आतली थंडी असते ना ती सुद्धा जर घालवायची असेल तर सकाळी सकाळी असे छान पैकी गुपगुबीत पराठे करून खाल्ले ना तर आपल्या शरीरातली थंडी सुद्धा कुठल्या फुट कुठे -फुट पळून जाईल तर मैत्रिणींनो हे हॅक्स जर आपण या थंडीमध्ये वापरले तर ना राही की थंडी ना लगे स्वेटर तुम्ही देखील हे हॅक तुमच्या घरी तुमचं घर वॉर्म होण्यासाठी नक्की वापरून पहा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा भेटू आपण पुन्हा एकदा अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हो या हिवाळ्यात मामाअर्थचा लेमन अँटीडेंड्रप शॅम्पू एकदा वापरून नक्की पहा